विद्यार्थी मित्रांनो, लेथ मशीनची उपांगे आणि त्यांचे कार्य भाग दोन, यामध्ये आपण मॅग्नेटिक चक, एअर हायड्रोलिक चक आणि ड्रिल चक यांची माहिती पाहणार आहोत आणि त्यांचे कार्य कसे चालते ते पाहणार आहोत. चकच्या प्रकारामधला चौथा प्रकार आहे मॅग्नेटिक चक. हा चुंबकीय तत्वावर चालतो. खूप वेळा यामध्ये वापरलेला चुंबक हा कायम चुंबक असतो, तर काही वेळा याच्यावर तात्पुरता चुंबक म्हणजे विद्युत चुंबकाचा वापर करतात. यामध्ये शक्ती कमी जास्त करता येते. मॅग्नेटिक चकचा वापर हलक्या वजनाचे जॉब पकडण्यासाठी केला जातो. उदाहरणार्थ वॉशर, रिंग यांच्यासाठी या चकचा वापर करतात. चकचा पुढचा प्रकार आहे एअर किंवा हायड्रोलिक चक. या प्रकारच्या चकमध्ये हवेच्या दाबाचा किंवा हायड्रोलिक प्रेशरचा वापर केला जातो. यामध्ये जॉब पकडण्यासाठी चक सैल किंवा घट्ट करण्यासाठी हायड्रोलिक प्रेशरचा वापर करतात. जेथे एकसारखे एकाच प्रकारचे उत्पादन खूप मोठ्या प्रमाणावर घेतले जाते, अशा प्रकारच्या कारखान्यांच्या लेथ मशीनवर या प्रकारचे चक वापरले जातात. हेडस्टॉक स्पिंडलच्या पोकळीमधून एअर कॉम्प्रेसर किंवा हायड्रोलिक प्रेशर देण्यासाठी जे लागणारे पाईप असतात ते त्यातून बाहेर काढले जातात आणि चकच्या नोझलला बसवलेले असतात. चकच्या प्रकारातील पुढचा प्रकार आहे ड्रिल चक. या प्रकारच्या चकमध्ये प्रत्यक्ष जॉबला सहसा पकडत नाहीत, तर जॉबवर केल्या जाणाऱ्या प्रक्रियेसाठी वापरल्या जाणाऱ्या टूल्सना पकडण्यासाठी या प्रकारच्या चकचा वापर करतात. ड्रिल चकचे जॉ हे सेल्फ सेंटरिंग असून एकाच वेळी तिन्ही जॉ फेस सेंटरला येतात आणि चावीच्या साह्याने दूर करता येतात. चकचे जॉ मागे पुढे करण्यासाठी चकवर बिवेल आट्या असलेली बॉडी असते व ती फिरवण्यासाठी ड्रिल चक कीचा वापर करतात. या कीच्या साह्याने ड्रिल चकमध्ये टूल्सना घट्ट बसवले जाते अथवा टूल्स काढले जातात. वेगवेगळ्या टूल्ससाठी वेगवेगळ्या ड्रिल चकचा वापर करतात. मोर स्टेपरच्या साह्याने ड्रिल चक मशीनवर घट्ट बसवला जातो. सिक्स जॉ चक आणि कॉलेट चक हे आणखी चकचे प्रकार आहेत जे औद्योगिक क्षेत्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वापरले जातात. त्यांच्या आकृत्या आणि नावे आपल्या माहितीसाठी पाहू. लेथ मशीनचे उर्वरित ॲक्सेसरीज आपण पुढच्या भागामध्ये पाहू.